Hello, myself Manasi Ganu, and this video is about 1.4 Big Data, Big Insights. Data means information which is usually gathered from various consumers of internet. It is a lot of information which is gathered by various browsers. Now let us understand what do we mean by insights. Insight means knowledge which is derived from consumer or customer that is used by various companies to make their product more useful, more beneficial, more attractive for their customers. So let us continue. But before that, I want to share something else to you. I remember that I read some article in Marathi. Marathi madhe ek article mi vachla hota, ek lekh mi vachla hota. Tyachyabaddal tumchyashi kahitari share karavasa mala vatte. Ya dhadyacha anushangane, ya pathacha anushangane. Mi hi Ameriketli ek goshta, ek ghatana vachli hoti. अमेरिकेमध्ये आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याही खेडेगावापर्यंत मोठ्या खेडेगावातल्या किंवा छोट्याशा शहरांपर्यंत अनेक मॉल्स आपल्यापर्यंत येऊन ठेपले आहेत. त्या मॉल्समध्ये CCTVs बसवलेले असतात आणि अशाच एका अमेरिकेतल्या शहरामध्ये एका कुटुंबापर्यंत सातत्याने एका प्रॉडक्टच्या विक्रीच्या बद्दलच्या ॲडव्हर्टाइजमेंट्स त्या घरापर्यंत सातत्याने येत होत्या. आता त्या ॲडव्हर्टाइजमेंट्स आपल्यापर्यंत सातत्याने का येत आहेत याच्यासाठी जेव्हा चौकशी केली गेली, याच्याबद्दल जेव्हा विचारणा केली गेली, तेव्हा त्यांना असं सांगण्यात आलं की तुमची मुलगी जी टीनेजर आहे ती मॉलमध्ये जेव्हा येते तेव्हा त्या प्रॉडक्टच्या रॅकपाशी बऱ्याच वेळेला घोटाळताना आम्हाला दिसते आणि त्याच्यामुळे कदाचित तिला त्याच्याबद्दलची जास्त माहिती हवी असेल असं आम्हाला वाटलं आणि म्हणून त्या प्रोडक्टची माहिती देण्यासाठी तशा प्रोडक्टची माहिती देण्यासाठीची वेगवेगळी रॅपर्स, वेगवेगळ्या प्रकारची पॅम्पलेट्स आम्ही तुमच्यापर्यंत, पत्रकं तुमच्यापर्यंत पोहोचवत होतो. म्हणजे आपण केलेली एखादीसुद्धा छोटीशी आणि निरर्थक वाटणारी आपली कृती ही किती मोठ्या प्रमाणावरती टिपली जाते आणि त्याच्यानंतर त्याचे परिणाम ती कशी स्टोअर केली जाते आणि त्याच्यानंतर ती एखादी गोष्ट विकण्यासाठी किंवा तशाच प्रकारची माहिती पोचवण्यासाठी सातत्याने तशीच इन्फॉर्मेशन कशी आपल्याला सातत्याने दाखवली जाते हे कळण्यासाठी हे उदाहरण पुरेसं बोलकं आहे असं मला वाटते. नाऊ let us start with the lesson, page number 36, Big Data, Big Insights. The question is, what is big data? There is a revolution in the lifestyle of people which has been affected by big data. Our food habits, our health care, our traveling, our scientific pursuits, you name it, and everything has changed 360 degrees. You can see, you can easily understand the meaning of the first line. There is a total change in the behavior and lifestyle of people, and that change is done by big data. That change is done by this information which is gathered collectively and in a large amount. आता प्रचंड मोठ्या प्रमाणावरती लोकांच्या राहणीसहाणीमध्ये, लोकांच्या जीवनशैलीमध्ये आमूलाग्र असा बदल झाला आहे आणि हा बदल अर्थातच कशामुळे झाला आहे तर ह्या बिग डेटामुळे. ह्या माहितीचा जो प्रचंड साठा आहे, मोठ्या प्रमाणावरती माहिती, आपलीच माहिती जी स्टोअर केली जाते, आपलीच माहिती जी कुठेतरी साठवली जाते आणि या सगळ्यामुळे, ह्या डेटामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या जीवनशैलीमध्ये बदल घडून आला आहे, क्रांती घडून आली असं म्हणावं लागेल.
रिव्होल्युशन म्हणजे फार मोठ्या प्रमाणावरचा बदल, चेंज म्हणजे साधा बदल, रिव्होल्युशन म्हणजे फार मोठा आमूलाग्र असा बदल. आवर फूड हॅबिट्स, आवर हेल्थ केअर, आवर ट्रॅव्हलिंग, आवर सायंटिफिक परस्यूट्स, यू नेम इट अँड एव्हरीथिंग हॅज चेंज 360 degrees. वी ऑल नो व्हॉट वी मीन बाय 360 degrees. 360 degrees इंडिकेट अ होल सर्कल. 360 degrees इंडिकेट अ होल थिंग. थरली एव्हरीथिंग इज चेंज. यू नेम एव्हरीथिंग, यू कॅनॉट मेन्शन अ सिंगल थिंग विच इज नॉट चेंज्ड, विच नो फील्ड इज ॲक्च्युली अनटच्ड बाय धिस डेटा अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. एव्हरीथिंग यू नेम इज चेंज्ड ड्यू टू धिस बिग डेटा अँड धिस टेक्नॉलॉजी. फॉर एक्झाम्पल, नाव वी कॅन ऑर्डर फूड, वी कॅन गेट होम डिलिव्हरी ऑफ द फूड विथ यूजिंग धिस डेटा. वी कॅन गेट व्हेरियस इन्फॉर्मेशन विच इज रिलेटेड विथ हेल्थ केअर फ्रॉम धिस डेटा. वी कॅन गेट ऑनलाईन टिकिट्स, वी कॅन नो द डेस्टिनेशन बिकॉज ऑफ धिस ऑनलाईन डेटा. एव्हरीथिंग इज चेंज्ड बिकॉज ऑफ धिस डेटा. आता आपण ज्या ज्या गोष्टीचं नाव घेऊ, ज्या ज्या फील्डचं नाव घेऊ, असं कुठलंही फील्ड राहिलेलं नाही की जे ह्या डेटापासून, ह्या इंटरनेटपासून लांब राहिलं आहे. कुठल्याही फील्डमध्ये आता आमूलाग्र बदल झाला नाही असं कुठलंच फील्ड आता शिल्लक राहिलेलं नाही. सगळ्याच क्षेत्रामध्ये ह्या साठ्यामुळे, ह्या माहितीच्या प्रचंड साठ्यामुळे किंवा डेटामुळे आमूलाग्र असा बदल घडून आणलेला आहे. आपल्याला हवं तेव्हा, हवं तसं ऑनलाईन आपण एखादी गोष्ट खाण्यापिण्याची ऑर्डर करू शकतो. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींची माहिती आपल्याला सहजपणे उपलब्ध होऊ शकते. आपला प्रवास सुखकर करण्यासाठी, आपल्याला एखाद्या माहिती नसलेल्या क्षेत्रापर्यंत पोहोचवण्यासाठी ही माहिती, हा डेटा आपल्याला उपयोगी पडतो. कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला हवी असलेली माहिती आपल्या काही क्लिकनंतर आपल्याला उपलब्ध होऊ शकते. आणि या सगळ्या गोष्टीमुळेच, आणि म्हणूनच लेखक असं म्हणतो की सगळ्या गोष्टी ह्या 360 degrees म्हणजे पूर्णत्वाला पूर्णपणे बदलून गेल्या आहेत. एखादा 360 degree म्हणजे पूर्ण वर्तुळ सगळ्यांनाच माहिती येते. आणि म्हणूनच 360 degrees 360 degrees पूर्ण जग बदलून गेलं आहे असं लेखकाला म्हणायचं आहे. कुठलंही क्षेत्र यापासून वगळण्यात आलेलं नाही, कुठलंही क्षेत्र ह्या गोष्टीला अपवाद नाही. द मॅसिव डाटा अवेलेबल विथ अस कॅन रिअली वर्क वंडर्स. धिस डेटा विच इज अवेलेबल विथ अस, धिस इज अ ह्यूज डेटा, धिस इज अ मॅसिव डेटा विच इज अवेलेबल टू अस. धिस इज व्हेरी यूजफुल टू डू वर्क व्हेरी स्मार्टली. धिस इज व्हेरी यूजफुल डेटा विच कॅन डू व्हेरी मार्वलस थिंग्स. आता हा जो डेटा आहे, हा जो प्रचंड माहितीचा असा साठा आपल्यापर्यंत येऊन पोचला आहे, जो आपण आता जमवत आहोत, हा साठा साठवला जातो आहे, तर तो साठा आपल्याला कशासाठी वापरता येईल, तो साठा कशासाठी उपलब्ध करता येऊ शकेल, तर तो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये माहिती आपल्यापर्यंत पोचवू शकेल. आणि अनेक आश्चर्यकारक अशा गोष्टी, अनेक सहज कल्पनेतसुद्धा आणू शकत नाही अशा अनेक गोष्टी हा माहितीचा डाटा आपल्याला घरबसल्या करून देऊ शकेल, तशा गोष्टींपर्यंत हा डाटा आपल्याला पोहोचवू शकेल. फ्रेंड्स, डू यू नो व्हॉट हॅपन्स व्हेन वी लाईक अ पोस्ट ऑन फेसबुक और शेअर अ पोस्ट ऑन व्हॉट्सअप, व्हिजिट एनी वेबसाईट, मेक ऑनलाईन परचेसेस और वॉच व्हिडिओज? येस, व्हॉट एवर ॲक्टिव्हिटी वी डू ऑनलाईन इज रेकॉर्डेड, मॉनिटर्ड अँड ॲनलाइज्ड. सो बी केअरफुल, एव्हरीथिंग विच वी डू इज रेकॉर्डेड, इट इज मॉनिटराइड अँड ॲनलाइज टू. एव्हरी अँड ईच ऑफ अवर ॲक्टिव्हिटी मीन्स अ सिंगल क्लिक और अ सिंगल शेअर
or what we read, what type of websites we visit, what type of things or articles which we might prefer or which we want to watch, or videos, what kind of videos we watch. This all information, this all data is recorded. It is monitored, it is viewed and observed by others, and it is also analyzed, means what kind of products are frequently watched, what kind of news are preferred to read by the people, or what type of posts or what type of videos are preferred to watch by the people. This all information is recorded and analyzed by this data. आता आपण ज्या साध्या साध्या गोष्टी करतो, म्हणजेच फेसबुकवरती एखादी पोस्ट लाईक करणं किंवा एखादी पोस्ट व्हॉट्सअपवरती शेअर करणं, एखाद्या वेबसाईटला व्हिजिट करणं, कुठल्याही वेबसाईटला व्हिजिट करणं, ऑनलाईन परचेसेस म्हणजे शॉपिंग करणं किंवा व्हिडिओ बघणं, ह्यातली कुठलीही ॲक्टिव्हिटी, ह्यातली कुठलीही साधीशी गोष्ट, साधीशी कृती, ह्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड केल्या जातात, मॉनिटर्ड केल्या जातात, म्हणजे त्याचं निरीक्षण केलं जातं आणि त्याच्यानंतर त्या ॲनालाइज पण केल्या जातात. साधी सरळ गोष्ट आहे, तुम्ही ज्या प्रकारचे व्हिडिओज, ज्या क्षेत्रातले व्हिडिओज तुम्ही पाहता, तशाच प्रकारचे व्हिडिओज तुमच्या त्या झालेल्या व्हिडिओनंतर तुम्हाला शेअर केले जातात, तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. जशा प्रकारची गाणी तुम्ही ऐकता, तशाच प्रकारची गाणी नंतर तुम्हाला पुढे सजेस्ट केली जातात. जशा प्रकारचे ऑनलाईन प्रॉडक्ट्स तुम्ही विकत घेण्यासाठी तुम्ही सर्च करता, तशाच प्रकारच्या ॲडव्हर्टाईजमेंट तुम्हाला फेसबुकवरती दिसतात, तशाच प्रकारच्या ॲडव्हर्टाईजमेंट्स तुम्हाला तुमच्या ऑनलाईन शॉपिंग साईट्सवरती पाहायला मिळतात. आणि अशाच प्रकारे साधी साधी गोष्ट जी तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून करता, ती सगळी, त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज रेकॉर्ड केल्या जातात, त्या स्टोअर केल्या जातात, त्या निरीक्षण केल्या जातात आणि त्याच्यानंतर त्या ॲनालाइजही केल्या जातात. म्हणजे कुठल्या प्रकारचे व्हिडिओज पाहिले जातात, कुठल्या प्रकारच्या वस्तू जास्त मोठ्या प्रमाणात पाहिल्या जातात, कुठल्या वेबसाईट्सना जास्त भेट दिली जाते, व्हिजिट केली जाते, अशा सगळ्या गोष्टींची त्याचं ॲनालिसिस तयार केलं जातं. सो अ ह्यूज अमाऊंट ऑफ डाटा इज कलेक्टेड. सो धिस लार्ज अमाऊंट ऑफ डेटा इज कलेक्टेड. फायनली अशा प्रकारची भरपूर मोठी माहिती गॅदर केली जाते, जमा केली जाते. अँड हाऊ इट इज यूज, लेट मी गिव्ह यू अन आयडिया ऑफ हाऊ ह्यूज द डाटा माईट बी. नाऊ द रायटर इज हिअर गिव्हिंग अस जनरल इन्फॉर्मेशन अँड आयडिया दॅट हिस डेटा इज व्हेरी ह्यूज इन अमाऊंट. लेखक म्हणतो की तुम्हाला मी थोडीशी कल्पना देऊ इच्छितो की हा डाटा किती मोठा असू शकेल, किती भव्य प्रमाणात ह्या डेटाची साठवणूक केली जात असेल. बिग डेटा कॅन बी पिटाबाइट्स अँड एक्साबाइट्स ऑफ डेटा कन्सिस्टिंग ऑफ बिलियन्स टू ट्रिलियन्स ऑफ रेकॉर्ड्स ऑफ मिलियन्स ऑफ पीपल ऑल फ्रॉम डिफरंट सोर्सेस. फॉर एक्झाम्पल वेब, सेल्स, कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर, सोशल मीडिया, मोबाईल डेटा अँड सो ऑन. This data is very huge. It may be equal to 1000 million bytes or it may be very huge to 1 quintillion bytes. Means quintillion means billion means very huge. Ata ha jo data ahe ha to किती असू शकतो, किती मोठा असू शकतो, तर तो पिटाबाइट्स किंवा एक्झाबाइट्स एवढा मोठा असू शकतो. पिटाबाइट्स किंवा एक्झाबाइट्स हे खूप मोठी डाटा स्टोअर करण्याची बाइट्स हे एकक आहे, खूप मोठी युनिट्स आहेत ती बाइट काउंट करण्याची, डाटा काउंट करण्याची.
अब्जावधी प्रचंड मोठ्या प्रमाणात बाइट्स असा डाटा, मिलियन मिलियन म्हणजे कित्येक अब्ज असा डाटा सुद्धा अशा प्रकारे स्टोर केला जाऊ शकतो. व्हेअर इट कन्सिस्ट ऑफ बिलियन्स टू ट्रिलियन्स ऑफ रेकॉर्ड्स ऑफ बिलियन्स ऑफ पीपल ऑल फ्रॉम डिफरंट सोर्सेस. देअर आर व्हेरियस रेकॉर्ड्स, बिलियन और ट्रिलियन रेकॉर्ड्स ऑफ मिलियन पीपल म्हणजे अब्जावधी लोकांच्या कित्येक अब्ज अशा रेकॉर्ड्स तिथे स्टोर केल्या जातात. अँड ऑल दिस फ्रॉम व्हेरी डिफरंट सोर्सेस, फ्रॉम वेब सेल्स, कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर, सोशल मीडिया, मोबाईल डाटा अँड सो ऑन. अँड ऑल धीस इन्फॉर्मेशन इज गॅदर्ड फ्रॉम व्हेरियस सोर्सेस, फ्रॉम व्हेरियस सोशल मीडिया सेंटर्स, फ्रॉम वेब पेजेस, फ्रॉम सेल्स, फ्रॉम कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर्स, फ्रॉम मोबाईल डेटा, फ्रॉम व्हेरियस ओ टी टी सेंटर्स एक्सेट्रा. आता हा सगळा डाटा वेगवेगळ्या स्त्रोतातून, वेगवेगळ्या अशा सोर्सेसमधून गॅदर केला जातो. म्हणजे अनेक अब्जावधी पृथ्वीवरती जे जे डाटा वापरतात, जे जे सगळे नेट वापरतात, अशा सगळ्या लोकांच्याकडून वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सोर्सेसमधून हा डाटा, अनेक अब्जावधी असा डाटा हा स्टोअर केला जातो. म्हणजे खूप मोठा डाटा हा स्टोअर केला जात आहे. द डाटा अवेलेबल टू इंडस्ट्रीज अँड कंपनीज इज इनॉर्मसली इन्क्रीझिंग इन व्हॉल्यूम, व्हॅरिएशन, व्हेलोसिटी, व्हरासिटी अँड व्हॅल्यू. नाव धिस डाटा इज ऑलवेज इन्क्रीझिंग. धिस डेटा विच इज ऑलरेडी स्टोर्ड इन व्हेरियस इंडस्ट्रीज अँड व्हेरियस कंपनीज, इट इज व्हेरी रॅपिडली इन्क्रीझिंग. इट इज इन्क्रीझिंग इन व्हॉल्यूम, मीन्स इट्स साईज इज इन्क्रीझिंग, इट्स व्हरायटी इज इन्क्रीझिंग, इट्स व्हेलोसिटी इज, इट्स स्पीड इज ऑल्सो इन्क्रीझिंग, इट्स व्हेरॅसिटी मीन्स इज इट्स ट्रूथफुलनेस, इट्स accuracy is also increasing and its value it also increasing. The price of that data is also increasing because all the industries need this data very badly for their products. Ata ha jo data industries paryanta vegvegya companyancha madhyam paryanta ha data jo sathavla jatoy, available kela jatoy, to phar prachanda mothya pramanamadhe vadtoy. तो फक्त एकाच, म्हणजे डाटा स्टोअर होतो आहे तो फक्त त्या एक्झाबाईट्समध्येच वाढतो आहे, म्हणजे स्टोअर करण्याच्या क्षमतेमध्येच वाढतो आहे असं नव्हे, तर तो त्याच्या व्हॉल्यूममध्ये, म्हणजे त्याच्या आकारामध्ये वाढतो आहे. तसाच त्याचा व्हॅरिएशन, त्याचा प्रकार पण, प्रकारामध्ये पण तो वाढतो आहे, वेगवेगळ्या प्रकारामध्ये, वैविध्यामध्ये तो वाढतो आहे. त्याच्याच बरोबरीने व्हेलोसिटी म्हणजे त्याचा वेग, सत्यता, व्हेरॅसिटी म्हणजे सत्यता, आणि व्हॅल्यू म्हणजे त्याची किंमत. सगळ्यांनाच आत्तापर्यंत कळलं असेल की हा डाटा अनेक कंपन्यांना अतिशय महत्त्वाचा असा वाटत असणार, कारण याच्या माध्यमातून लोकांना नेमकं काय हवं आहे, लोकांना नेमके कशी प्रोडक्ट्स हवी आहेत, लोकांना काय आवडतं, ही सगळी माहिती इंडस्ट्रीजना गरजेचीच असणार आहे, आणि म्हणूनच त्याच्या किमतीमध्येही वाढ होत जाते. हा डाटा त्याच्या किमतीमध्ये वाढतो आहे, सत्यता त्याची अधिकाधिक योग्य अशी होत जाते, त्याच्याच बरोबरीने त्याची त्याचा आकारमान वाढतं आहे, लोकांपर्यंत त्याचा वेग आणि त्याचा वैविध्य ह्याही गोष्टी वाढत चालल्या आहेत. सच अ बिग डेटा इज इझी टू ऑब्टेन बट सो मॅसिव दॅट इट चॅलेंजेस द करंट कॉम्प्युटिंग टेक्नॉलॉजीज. And hence, big data analytics is used to give insights that were previously incomprehensible. Big data, which we can easily gather with few clicks, with doing some procedure, we can easily collect this data, we can easily obtain this data, but it is so massive, it is so huge, that it is very challenging to store it. This challenge is in front of computing technologies, and so this big data analytics is
used to understand acute observation and knowledge. Up to this time in history, we cannot get this acute observation, we cannot get this knowledge. It was very impossible, very challenging, very difficult to understand this knowledge. But nowadays, this big data is helpful to get this knowledge regarding the market, regarding the common person, regarding various things. आता हा big data हा मिळवणं सोपं आहे. ही जी माहिती आहे ही गॅदर करणं मिळवणं सोपं आहे. काही क्लिक्सने काही गोष्टी हॅक करून आपण ही डाटा ही माहिती मिळवू शकतो. पण ती माहिती इतकी प्रचंड आहे की ती कम्प्युटिंग टेक्नॉलॉजीलासुद्धा चॅलेंजिंग वाटते. ती आत्ताच्या सध्याच्या कम्प्युटिंग टेक्नॉलॉजीलासुद्धा ती जमा करणं आणि स्टोअर करणं हे चॅलेंजिंग टास्क वाटतं. आणि म्हणूनच बिग डेटा ॲनालिटिक्स ह्या ज्या डाटाच्या ज्या काढलेल्या जे ॲनालिटिक्स आहेत, ह्या माहितीचं जे केलेलं ॲनालिसिस आहे, हे सगळं कशासाठी उपयोगी पडणार आहे? तर आत्तापर्यंत ज्या गोष्टी अतिशय कठीण वाटत होत्या, अशक्य वाटत होत्या, समजायला कठीण अशा वाटत होत्या, सर्वसामान्य लोकांची मतं किंवा त्यांचा असलेले इंटरेस्ट किंवा बाकीच्याही अनेक गोष्टी ह्या ज्या समजायला अवघड वाटत होत्या, त्या गोष्टी आत्ता अगदी सहजपणे नेमक्या अशा ऑब्झर्वेशन्सने किंवा नॉलेजच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोहोचू शकतात. ते आपल्याला त्याच्याबद्दलची मतं सांगू शकतात. बिग डेटा ॲनालिटिक्स इज द कॉम्प्लेक्स प्रोसेस ऑफ एक्झामिनिंग लार्ज अँड व्हरायड डाटा सेट ऑर बिग डेटा टू अनकवर इन्फॉर्मेशन सच ॲज हिडन पॅटर्न्स, अननोन कोरिलेशन्स, मार्केट ट्रेंड्स अँड कस्टमर प्रेफरन्सेस. This big data analytics, this big data analysis is very complex, very difficult process of examining this large and varied data set. But this information is very useful to understand hidden patterns about correlations, about the market trends and what customer prefer. This is useful about what is close to customer. This is very useful to know about what will work in the market. This will useful to understand the correlation and the patterns of human mindset. आता हे जे बिग डेटा अनालिसिस अनालिटिक आहे, ती अतिशय गुंतागुंतीची, अतिशय कठीण अशी, किचकट अशी प्रक्रिया आहे. ती ह्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ही जी सगळी माहिती स्टोअर केली जाते आणि वेगवेगळ्या माध्यमांमध्ये त्या डाटा स्टोर्समध्ये, डेटा सेट्समध्ये जी सगळी माहिती स्टोअर केली जाते, त्याच्यामधून गुंतागुंतीची अशी अनेक प्रकारची माहिती उपलब्ध होते. आणि याच्यामधून काय उघडकीस येतं, हा डाटा का यूजफुल आहे, हा डाटा इतका मौल्यवान किंवा व्हॅल्यू असलेला का आहे, तर याच्यामधून हिडन पॅटर्न्स कळतात, ह्याच्यामधून छुप्या असलेल्या अनेक गोष्टी कळतात, याच्यातून परस्पर संबंध लक्षात येतात जे आत्तापर्यंत माहिती नाहीत. असे अनेक परस्पर संबंधांच्या गोष्टी लक्षात येतात, ज्या गोष्टी दडवून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो, अशा अनेक परस्पर संबंध असणाऱ्या गोष्टी ह्या डेटामधून उघडकीस आणू शकतात. तसंच मार्केटमध्ये काय वर्क होईल, मार्केटचा काय ट्रेंड आहे आणि ग्राहकांना नेमकं काय प्रेफरन्सनी काय घ्यावंसं वाटतं, त्यांचा प्राधान्यक्रम काय आहे, अशा अनेक गोष्टी करण्यासाठी ह्या डेटाचा उपयोग होऊ शकतो. अशा अनेक गोष्टी लोकांच्या मनातल्या अनेक गोष्टी किंवा दडवून ठेवणाऱ्या गोष्टींमधल्या अनेक गोष्टी ह्या डेटाच्या माध्यमातून उघडकीस आणल्या जाऊ शकतात. साहजिकच एखाद्या मोबाईलचा ट्रॅक केला गेला तर त्या मोबाईलवरून कुणाला कॉल केले गेले आहेत, ते किती मिनटांचे आहेत, कुणाला मेसेज करण्यात आलेले आहेत, ते जरी डाटा हाईड करण्याचा
प्रयत्न केला गेला तरीसुद्धा सायबर किंवा पोलीस अशा प्रकारचा डाटा सहज ओपन करू शकतात, तो अर्थातच ह्या स्टोअर केलेल्या डाटामुळेच. आणि अशा अनेक गोष्टींसाठी हे पोलिसांचं किंवा ह्या क्रिमिनल्सचं फरक, आपण एक एक्झाम्पल बघितलं, अशा अनेक गोष्टी उघडकीस आणण्यासाठी आणि अशा अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी ह्या बिग डेटाचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. विथ सच अ ह्यूज डेटा अवेलेबल विथ द इंडस्ट्रीज, दे कॅन हॅव इनिमरेबल ॲडव्हान्टेजेस. हेन्स ऑल द इंडस्ट्रीज आर ट्राईंग टू रीप द मॅक्झिमम बेनिफिट फ्रॉम इट. ऑब्विसली दिस ह्यूज डेटा इज अवेलेबल टू द इंडस्ट्रीज अँड सो देर आर इनिमरेबल ॲडव्हान्टेजेस. देर आर मेनी विच वी इवन कांट काउंट दीज ॲडव्हान्टेजेस अँड सो ऑल दीज इंडस्ट्रीज आर ट्राईंग टू गेट मोर अँड मोर बेनिफिट फ्रॉम धिस डेटा. आता अर्थातच ह्या डेटाचे इतके ॲडव्हान्टेजेस आहेत, त्यासाठी ॲडजेक्टिव्ह यूज केले इन्युमरेबल, त्याचं अगणित इतके, म्हणजे काउंटही करता येणार नाहीत इतके त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत, इतके त्याचे फायदे आहेत. आणि याच्यामुळे इंडस्ट्रीज ह्या सगळ्या डाटाची माहिती, ही हा सगळा डाटा स्टोअर करण्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रयत्न करते आणि त्यातून शक्य तेवढे भरपूर बेनिफिट्स मॅक्झिमम, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती जास्त बेनिफिट्स मिळवण्याचा त्यातून प्रयत्न करते. ह्या सगळ्या डाटा मिळवून त्या डाटाचा प्रचंड मोठ्या प्रमाणात वापर इंडस्ट्रीजकडून केला जातो. अर्थातच त्यांचे प्रोडक्ट्स चांगल्या प्रकारे संपवण्यासाठी किंवा लोकांना काय आवडते हे जाणून घेण्यासाठी ह्या सगळ्या डेटाचा वापर केला जातो. मेनी इंडस्ट्रीज हॅव ॲडव्हान्स्ड बाय माइल्स फ्रॉम देअर कॉम्पिटिटर्स अँड मेनी इंडस्ट्रीज विच आर इम्प्रूव्ड फ्रॉम धिस बिग डेटा, फ्रॉम गेटिंग इन्फॉर्मेशन फ्रॉम धिस बिग डेटा, दे हॅव प्रोग्रेस्ड देमसेल्व्स अ लॉट अँड दे हॅव बीन फार अवे फ्रॉम देअर कॉम्पिटिटर्स. आता कित्येक इंडस्ट्रीज अशा आहेत की ज्यांनी हा बिग डेटाचा वापर करून घेतला आणि त्या बिग डेटाचा चांगला वापर करून घेतल्यामुळे, ग्राहकांना हवा असा वापर करून घेतल्यामुळे, त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपासून कित्येक मैल पुढे गेलेले आहेत. त्यांनी खूप चांगले प्रोग्रेस ह्या बिग डेटाच्या माध्यमातून केलेली आहे. इट्स नॉट द अमाऊंट ऑफ डेटा दॅट इज इम्पॉर्टंट, बट व्हॉट द ऑर्गनायझर्स डू विथ द डेटा इज व्हॉट मॅटर्स. सो इट इज नॉट द डाटा, इट इज नॉट द अमाऊंट ऑफ डाटा विच इज इम्पॉर्टंट, विच हाऊ मच डाटा दॅट इंडस्ट्री हॅज इट इज नॉट इम्पॉर्टंट, बट हाऊ दॅट ऑर्गनायझेशन इज युझिंग दॅट डाटा दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता किती जास्त डाटा त्या इंडस्ट्रीकडे आहे किंवा त्या वापरकर्त्याकडे आहे, यूझरकडे आहे, ही गोष्ट महत्त्वाची नसून ती ऑर्गनायझेशन त्या कंपनीचा, ती कंपनी त्या डाटाचा कसा वापर करते हा खरा जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे. कित्येक उद्योग त्यांच्या चांगल्या वापरामुळे नेमकं ग्राहकाला काय हवंय, ग्राहकाची आवड कशी आहे, ग्राहकाचा कल कसा आहे हे लक्षात घेऊन आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा त्यांनी खूप मोठं अंतर पार केलं आहे. आणि म्हणूनच डाटा किती आहे हे महत्त्वाचं नसून ती ऑर्गनायझेशन डाटाचा त्या वापर कसा करते हे जास्त महत्त्वाचं आहे, डाटाचा वापर कसा केला जातो हे जास्त महत्त्वाचं आहे. देर आर मेनी यूजेस ऑफ दिस बिग डेटा. सो इन अवर नेक्स्ट व्हिडिओ वी विल लर्न अबाउट the uses of big data in various fields and sectors. Until that, keep watching the channel. Don't forget to like, share and subscribe. See you soon. Thank you for watching.